हिंदवी स्वराज के संस्थापक महान योद्धा छत्रपति शिवाजी महाराज की जयंती रविवार को राजा शिव छत्रपति प्रतिष्ठान की ओर से बड़े ही धूमधाम के साथ मनाई गई। छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा को माल्यार्पण कर अभिवादन किया गया। विभिन्न कार्यक्रमों का आयोजन के साथ ही रैली भी निकाली गई, जिसमें बड़ी संख्या में लोग शामिल हुए। राजा शिव छत्रपति प्रतिष्ठान की ओर से छत्रपति शिवाजी महाराज की जयंती धूमधाम से मनाई गई। स्वर्गीय अभय ठाकरे स्मृति में महाराष्ट्राची लोकधारा इस कार्यक्रम में विवशाला संस्था शामिल हुए, जिसमें राजेंद्र हाई स्कूल, गायत्री कॉन्वेंट, जामदार हाई स्कूल, डीडी नगर विद्यालय, भाऊसाब दफ्तरी विद्यालय, धनश्री लेकुरवाले योगा ग्रुप, सरस्वती बैंड, प्रदीप केचे की मलखाम टीम का समावेश था। कार्यक्रमाचे राजा शिव छत्रपती प्रतिष्ठानचे दीनानाथ पटोळे, माननीय दीनानाथ पटोळे, खरं म्हणजे आज मला आठवण झाली की या स्मारकाकरता जी समिती तयार झाली त्या समितीमध्ये मी आणि दीनानाथ पटोळे दोघांनी पण मिळून एकत्र काम केलं। या चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करण्याचं निश्चित झालं आणि या ठिकाणी बाबू जगजीवनराव यांच्या हस्ते त्या पुतळ्याचं अनावरण पण झालं। छत्रपती शिवाजी महाराज आमचं दैवत आहे। राजाचं वर्णन जे केलेलं आहे की यशवंत, कीर्तिवंत, वरदवंत, सामर्थ्यवंत, जाणता राजा, निश्चयाचा महामेरू, बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीचा निधारू, श्रीमंत योगी। खरं म्हणजे आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये आणि माझ्याही व्यक्तिगत जीवनामध्ये माझ्या आई वडिलांनी इतकीच किंमत जर कोणा व्यक्तीला असेल तर ती छत्रपती शिवाजी महाराजांनी।